अच्छा या आभार प्रदर्शनासाठी उपस्थित असलेले व्यासपीठाचे सर्व मान्यवर, उपस्थित सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी, पत्रकार मंडळी आणि मित्रांनो, खरोखर 5 वर्ष ही आता तांत्रिकरित्या ती परवावत असतील, परंतु ही 5 वर्ष कशी निघून गेली ही कळून चालू नाही. आणि कळून नाही याचा अर्थ हा नाही की सांधा काही लक्षातच नाही आलं, मुळामध्येच कोरोनाने 2 वर्ष खाल्ली आणि त्याच्यामुळे वेळ कमी भेटला असं त्याच्या मागचं माझं म्हणणं आहे. तर खरोखरच करणार का भरपूर काही होतं, करायचा प्रयत्न सुद्धा केला, त्यासाठी काही नियोजन केलं, काही आखणे केल्या, परंतु सर्वच काही शक्य झालं नाही. परंतु 5 वर्षापूर्वी जसा परेश ठाकूर हा एक व्यक्ती होता त्यापेक्षा बराचसा वेगळा म्हणून तो घडला आणि एक चांगला सकारात्मक असा बदल झाल्यासारखं मला सुद्धा जाणवतं. आणि त्याच्या त्याला कारण म्हणजे ही महानगरपालिका या इथे भेटलेले आपल्यासारखे सहकारी आणि सर्व मंडळी आहेत, याच्यामध्ये सत्ताधारी आहेत, विरोधक आहेत, सगळ्यांकडून बरंच काही शिकलो. माझी शिकण्याची एक प्रवृत्ती आहे, वडिलांकडून नेहमी हा मी गुण घेतलेला आहे की कुठेही आपण असलो तरी शिकावं आणि शिकताना कधी लाजू नये. जो शिकताना जो म्हणजे शिकायचो त्याचं म्हणणं असतो की नाही आता मी शिकलो, आता काय मला शिकणार काय राहिलं नाही, याचा अर्थ तो म्हातारा झाला. आणि म्हणूनच सांगता कधी शिकण्याचं वय कधी नसतं, शिकणं हे कधी सांगता थांबत नसतं, ह्यानुसार मी माझी प्रक्रिया ही चालू ठेवलेली आहे. काम चालू करताना नेहमी मी एक दिशा ठेवलेली होती, त्या दिशेबद्दल मी छोटासा प्रसंगी सांगेन की हाच नाट्यगृह होता. या नाट्यगृहामध्ये लोकमतने या इथे एक कार्यक्रम ठेवलेला होता, कार्यक्रमाच्या निमित्ताने या इथे MGMचे मान्य कदम साहेब, त्याचबरोबर लोकमतचे महाव्यवस्थापक मिश्रा साहेब, त्याचबरोबर या इथे मान्य रामशे ठाकूर साहेब, आमदार प्रशांतराव ठाकूर आणि मी, आम्ही इथे आतमध्ये VIP रूम मध्ये होतो. आणि त्यावेळेला आमची सर्व काय बोलणं चालू होतं, माझा काय मी नेहमी गप्प असतो, मी नेहमी ऐकत असतो काय यांचं बोलणं चालू आहे, काय कसं आहे, काय नाही, कुठं महाराष्ट्रात काय कसं चाललंय. इथे मिश्रा साहेब सांगत होते, कदम साहेब सांगत होते. तर त्यावेळेला आपला पोरगा चहा घेऊन तिकडे आला, चहा घेऊन आला तर मग आणि त्यांनी त्याचे अगदी सांगता ते अनमोल इम्पोर्टेड चायनाचे असे छोटे छोटे कप त्यांनी काढले आणि त्या कपमध्ये तो असा चहा त्या सर्व पाहुण्यांना असं तो देत होता. तर पाहुण्या तो चहा देतोय, त्यावेळेला आमदार साहेबांनी माझ्याकडे जे डोळे गेले काय, मी त्या पोराकडे केलं की अरे म्हटलं हे बाबा हे कसले कप आणलेले आहेत, तर तो गडबडला. तर मान्य रामशे ठाकूर साहेबांच्या लक्षात झालं की हे यांचं काय चाललेलं, म्हणजे काय रे काय आलं, नाही ते कप ते छोटे आहेत ना, बदलायला सांगितलेले होते मी, कोण याला जबाबदार आहे, म्हटलं मी ते प्रीतम मंत्रे पिंटे हात इथं आतमध्ये आहे असं बसलाय तो. तर तो नाही नाही, इथे अजून अरुण कोळी या इथे इन्चार्ज आहेत, ते इथे इन्चार्ज असतात, ते पण तेवढे जबाबदार आहेत, नाही ते पण नाही, अजून कोण, मी गप्पलो आता कोण, नाही म्हणजे याच्यासाठी जबाबदार जर कोण असेल तर याच्यासाठी जबाबदार परेश ठाकूर आहे, याच्यासाठी हे छोटे कप, हा या छोट्या कप साठी जबाबदार परेश ठाकूर आहे, या कप साठी याच्यासाठी जबाबदार आहे तर आमदार प्रशांत ठाकूर आहे, याच्यासाठी जबाबदार आहे तर रामशेठ ठाकूर आहेत. म्हणजे अशा प्रकारे एवढं डिटेल मध्ये काम करावं असा दृष्टिकोन हा त्यांनी आम्हाला दिला. आणि म्हणूनच एक इथे शाश्वत वाढीचं सस्टेनेबल ग्रोथ असलेलं असं हे शहर जे जागतिक कीर्तीचं शहर होऊ शकेल अशा प्रकारचं शहर घडवण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले. आणि त्यासाठी खरोखरच मला इथे मोलाचे असे सांगता इथे मला सहकार्य लाभले. मी सर्वप्रथम मी इथे माननीय आयुक्त आपले गणेश देशमुख साहेब यांचं मी सांगतो, खरोखर मी कौतुक करेन की त्यांनी जे विजन दाखवलं, म्हणजे त्या विजन बद्दल खरोखर सांगता जो स्वप्न मी जपलेला होता पहिल्या वर्षामध्येच तो खरोखर तुटला आणि तो कचरापेटीमध्ये पण टाकू का जाळू ते विजन अशी असे दिवस आलेले होते. परंतु खरोखर नंतर गणेश देशमुख साहेब हे आयुक्त म्हणून आले आणि तेव्हा मला वाटायला लागले की नाही आपल्या अपेक्षा या चुकीच्या नव्हत्या. आणि खरोखर सांगता गणेश देशमुख साहेबांनी पनवेल शहराची पुन्हा एकदा सुरुवात केली, त्यांनी पुन्हा एकदा श्रीगणेश केला. आणि ज्या प्रकारे त्यांनी नियोजनामध्ये त्यांनी सांगता स्वतःचं कौशल्य दाखवलं, ज्या प्रकारे सांगता त्यांनी विजन दाखवलं, ज्या प्रकारे त्यांनी इथं संघटन कौशल्य दाखवलं, ज्या प्रकारे त्यांनी महानगरपालिकेवरचा जो सांगता जो काम करण्याची सांगता जी सिस्टीम आहे त्याच्यावरती त्यांनी सांगता स्वतःचं वर्चस्व दाखवलं,
खरोखर अगदी सांगतात ते त्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. खरोखर त्यांच्यामुळे सांगता आज पनवेल महानगरपालिकेचा प्रवास हा चांगल्या दिशेने चालू आहे. आणि इथे आमदार प्रशांत गुरु यांनी म्हणूनच नेहमीच त्यांच्या कामाच्या शैलीवरती नेहमीच विश्वास ठेवलेला आहे आणि आम्ही सुद्धा ठेवलेला आहे नेहमीच. तो म्हणजे अगदी मी परवाचीच मी गोष्ट करेन की एका कामाच्या बद्दल मी साहेबांना बोललो होतो मी, परंतु ते काम होऊ शकलं नाही. मी साहेबांना फोन केला की हे अनधिकृत बांधकाम वगैरे काय असं असेल माझा पण नावडीचा विषय असतो, पण साहेब आम्ही नेहमी तुमच्याकडे या दृष्टीने बघितलंय की तुम्ही एकदा हो बोलले तर ते होत असतं, तुम्ही नाही बोलले तर नाहीच असतं. आणि हे आम्हाला फार सोपं वाटतं, आम्हाला त्या दृष्टीने आम्हाला काम करायला सोपं पडतं. मग अशा लोकांना आम्हाला जवळ ठेवायची आम्हाला गरज पडत नाही. शेवटी भाग काय असतो की आम्ही एवढं काम करताना मग आज मला माझ्यावरती इथं माननीय रामशेठ ठाकूर साहेब, रामशेठ ठाकूर साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. रामशेठ ठाकूर साहेबांनी विश्वास ठेवताना महत्वाचं मोलाचं म्हणजे वयाच्या 42व्या वर्षी मला पॉकेट मनीवरती मला त्यांनी चालू ठेवलं. आता ते मला इथं सांगा महिन्याला जर सांगा करोड रुपये मला पॉकेट मनी देतात, तर मग हे अनधिकृत बांधकामवाले जर माझ्याकडे येत असतील आणि बोलत असेल ना चला साहेबांकडे जाऊया थोडं ऍडजस्ट करून द्या थोडं ऍडजस्ट करून द्या, मी कशाला अशा उभं करणार आहे. अशा स्वरूपाचे असे खमके असे नेते जर मला लाभले, असे आयुक्त जर आम्हाला लाभले, तर मला नक्कीच सांगता मला विश्वास आहे की पुढील काळामध्ये पुढच्या टेन्युअरमध्ये मी या पालिकेमध्ये नसणार आहे, परंतु जे कुठलं नेतृत्व असणार आहे माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, माननीय प्रशांत ठाकूर साहेब असतील, किंवा त्याच्याचबरोबर माननीय आयुक्त महोदय असतील, त्याच्याचबरोबर अशा प्रकारचे आपले महापौर पुढील काळामध्ये असतील की नाही माहिती नाही, परंतु माझी इच्छा असणार आहे की अशा स्वरूपाचे महापौर हे पुन्हा एकदा इथे असावेत. अशा प्रकारचे विरोधी पक्ष नेते एक सुसंस्कृत अतिशय प्रामाणिक आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करणारे असे विरोधी पक्ष नेते सुद्धा असावेत, तर नक्कीच या पनवेल शहराचा विकास हा नक्कीच पुढच्या काळात सुद्धा होत राहील. एवढंच मी इथे मी सांगू इच्छित आहे. मला ज्यांनी इथे निवडून संधी दिली असे पनवेलकर ज्यांनी नेहमीच माझ्यावरती विश्वास ठेवला आणि या इथे मला नेहमी सहकार्य केलं अशा सर्व पनवेलकरांचं मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मला संधी देणारे माननीय आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब, आमदार श्री महेश बालदी साहेब यांचे आभार व्यक्त करतो. त्याच्याच बरोबरीने या इथे ज्यांच्याकडून मी काम करण्याची एक पद्धत मी शिकायचा प्रयत्न केला. माझ्या एक सांगता मी जे काही सांगता एखादा गोष्टीबद्दल डिटेलमध्ये जाऊन स्टडी करण्यासाठी जे काही प्रयत्नांना सुरुवात केली असे माननीय श्री प्रसाद रसाळ साहेब आपले अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून सुद्धा मी भरपूर काही शिकलो, त्यांचे मी इथं विशेष आभार व्यक्त करेन. त्याच्याच बरोबर माननीय उपायुक्त सचिन पवार साहेब, आणखीन सांगता आमचे जुने जोडीदार जे आता सध्या नाही आहेत माननीय जमीर लिंगरेकर साहेब, गावडे साहेब, डाके साहेब, आमचे सी जगताप साहेब यांच्याकडून मी बरंच काही शिकू शकलो. त्यांच्याबरोबर काम करताना खरोखर मला एक मनस्वी चांगला आनंद असा झाला, चांगली अनुभूती भेटली. मी त्यांचं मी आभार व्यक्त करीन. त्याच्याच बरोबर आमचे कोर कमिटीचे सदस्य म्हणजेच प्रामुख्याने आमचे अनिल मामा आणि नितीन भाई जे अगदी सावलीसारखे सोबत वागले बऱ्याच वेळेला, मला त्यांचा मानपान मला ठेवणं हे मला सांगता माझी एक स्टाईल जराशी आहे पटकन पुढे जाण्याची, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला चुका माझ्याकडून घडून गेल्या, परंतु त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले. मी बऱ्याचशा गोष्टी हे मामांच्याकडून भाईंच्याकडून मी शिकलो. मी त्यांचं मी आभार व्यक्त करतोच. त्याच्याच बरोबरीने माननीय हरीश केणीजी ज्यांच्याकडून अगदी मी हरीश केणीजींना कदाचित आयडिया पण नसेल की बरंच मी जेव्हा ते पंचायत समितीचे सभापती होते आणि कुठेतरी आमची चिंचपाडा किंवा कुठेतरी भेट झालेली होती, त्यांची स्टाईल तेव्हा मी शिकलेली होती की त्यावेळेला मी कार्यक्रम बनवायचो नाही की कुठलं कुठलं आता लग्नांना जायचंय, पण त्यांची ती फोटो काढण्याची ती शैली होती त्याच्यावर मी शिकलो. अरे वा ही पद्धत फार चांगली आहे. तर त्यांच्याकडून पण मी सांगता त्यांचा जो सांगता झपाटा आहे, त्यांची जी धावपळ आहे आणि पॉझिटिव्हिटी कधीच विरोध नाही. त्यांचं प्रत्येक वेळा म्हणणं असं ते काम कोणीही आणलेलं असेल, ते काम रवींद्र भगतजी यांनी आणलेलं असेल किंवा ते काम आहे ते आणखीन सांगता इतर कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीने आणलेलं असेल, त्यांचं नेहमी म्हणणं असतंय नाही काम तर करायला लागेल, काम तर करायला लागेल नाही, हा हेच धोरण आहे. हे धोरण खरोखर मला आवडलं. मी हरीश केणीजींचा मी आभारी आहे की त्यांच्यासोबत मला काम करायला भेटलं, बरंच काही शिकायला भेटलं. त्याच्याच बरोबरीने आपले स्थायी समिती सभापती माननीय नरेश ठाकूरजी यांचा सुद्धा मी तेवढाच आभारी आहे की त्यांनी मला इथं चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, मला चांगल्या प्रकारे माझ्यावरती विश्वास टाकला आणि माझ्या कामांच्या पाठीशी ते नेहमी उभे राहिले. त्याच्याच बरोबरीने आमचे कोर कमिटीचे माननीय अरुण शेठ भगतजी असतील,
वायटी देशमुख साहेब असतील, पगडे साहेब असतील, ब्रिजेश पटेल जी असतील, रवी जोशी जी असतील, रविनाथ पाटील जी असतील, यांच्या सर्वांचे मी आभार मी व्यक्त करतो की त्यांच्यामुळे मला या इथे माझी मला एक माझी एक निर्णय क्षमता ही मला विकसित करता आली, मला ती आणखीन सांगा मला आत्मविश्वासाने मला उभं राहता आलं. त्याच्याच बरोबरीने इथे काही एक महत्वाचं नाव मी असं मी घेईन, ते म्हणजे माननीय कटेकर साहेब. कटेकर साहेबांच्या मुळे या इथे पनवेलच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये मला जाता आलं आणि त्याचा अभ्यास करता आला. त्यांचा सुद्धा अभ्यास हा अतिशय चांगला असायचा, म्हणजे मला खरोखर अनेक वेळा आश्चर्य वाटायचं की त्यांच्या लक्षामध्ये गोष्टी एवढ्या कशा काय राहतात. खरोखर त्यांच्यामुळे या इथे पनवेल शहरामध्ये मला सांगता अनेक विकास कामांसाठी मला प्रयत्न करता आले. मला आणखीन सांगता माझ्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन मला सांगता ते काम पूर्ण व्हावं किंवा त्याची प्लॅनिंग व्हावी, ते पुढे जावं, यासाठी मला महत्वाचे सांगता मोलाचे असे सांगता मला साथ भेटू शकली. मी कटेकर साहेबांचा मी विशेष आभारी आहे. आणि त्याच्याच बरोबरीने माझी पत्नी अर्चना जिने मला अत्यंत मोलाची अशी साथ दिली. मी स्वतः एक गरम डोक्याचा असा माणूस आणि मला तिने समजावून घेतलंच, पण त्याच्याच बरोबरीने जेथे जेथे आवश्यक असेल त्या इथे तिने मला सांगता मला साथ दिली, नेहमी सांगता माझ्या पाठीशी उभी राहिली. हे खरोखर सांगता तिने मला दिलेली साथ आणि त्याच्यामुळेच जो सांगता जी उक्ती आहे की प्रत्येक पुरुषाच्या मागे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, त्या ही उक्ती मला खरोखर पटते. तिने दिलेली साथ त्याच्यामुळे मला ही 5 वर्ष मला चांगल्या प्रकारे देता आली आणि पुढील काळात सुद्धा मला इथे समाजकारणामध्ये राहण्याची प्रेरणा ही तिच्याकडून मला भेटत आलेली आहे. तिचा पण मी विशेष आभार व्यक्त करतो. या 5 वर्षामध्ये अनेक कामं ही मी करायची प्रयत्न केली आणि अनेक कामं ही करता आली नाही, परंतु आपले माननीय आयुक्त गणेश देशमुख साहेब, आमचे मार्गदर्शक माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर, त्याचबरोबरीने माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे जर आहेत तर मग नक्कीच मला सांगता या इथे मला भरोसा आहे की हे पनवेल शहर हे खरोखर एक जागतिक कीर्तीचं असं शहर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्यासारखे सर्व सहकारी ज्यांनी कधीही कोणत्याही नकारात्मक गोष्टींना इथं पाठिंबा न देता फक्त साधारणतः एखादी चांगली गोष्ट ही घडताना कोणती कसूर राहू नये म्हणून सांगता या इथे आपण नेहमीच प्रयत्न केलेत. सत्ताधाऱ्यांनी नेहमीच इथं साथ दिली, विरोधकांनी कोणत्याही प्रकारे नकारात्मक विचार न ठेवता या इथे ती गोष्ट चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी इथं पाठिंबा दिला किंवा विरोध केला, या सर्वांचे पत्रकार मंडळींचे सुद्धा ज्यांनी इथे मी जर चुकत असेल तर इथे कान धरण्याचे काम आतापर्यंत केलेले आहेत, पुढील काळात सुद्धा ते करणार आहेत आणि ते करत असल्याचं मला कधी वाईट वाटण्याचं कारण नाहीये. नक्कीच सांगतात ते माझे अत्यंत महत्वाचे असे ते मार्गदर्शक आहेत. या सर्वांचे मी इथं आभार व्यक्त करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद.